प्रमोद संघामध्ये काही भोगस अर्ज आले होते आणि त्याची प्रशासनाने काय काळजी घेतली काय झालं? हां, सर्वात महत्त्वाचं असं आहे की बातम्यांमध्ये असं दिलं की मतदार यादी बोगस आहे, मतदान कार्ड बोगस आहे, त्या असा प्रकार नाही आहे. आधार बोगस आधार कार्डचा वापर करून मतदार यादीमध्ये अर्ज केलेला आहे, मतदार यादीमध्ये नाव नोंदण्यासाठी अर्ज केलेला आहे. आता मतदार यादीमध्ये कुठलाही अर्ज केला म्हणजे तो ॲक्सेप्ट होतो असं नाही, त्याच्यामध्ये खूप मोठी प्रोसेस आहे. अर्ज जेव्हा केला जातो मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्यासाठी, तेव्हा तो पहिल्यांदा तहसीलदारांच्या लॉगिनला येतो. इथे दोन तहसीलदार आहेत, तुळजापूर आणि धाराशिव. तहसीलदारच्या लॉगिनला आल्यानंतर तिथून तो पार्ट असाईन होतो, म्हणजे कुठल्या BLO जाणार त्याच्याकडे तो असाईन केला जातो. तिथे BLO गेल्यानंतर BLO फील्डवर जातात, व्हेरीफाय करतात की हा माणूस इथे राहतो का, त्याची कागदपत्र चेक करून नंतर रिमार्क देणार. जर राहत असेल तर येस, नसेल तर तो लिहिणार की हा पर्सन इथे, हा व्यक्ती इथे आढळून येत नाही, त्यामुळे रिजेक्ट करण्यात यावा. त्यानंतर तो तसा रिमार्क दिलेला ऑनलाईन अर्ज सिस्टीममधून पुन्हा तहसीलदारांकडे येतो. तहसीलदार ते पुन्हा व्हेरीफाय करतात, पुन्हा रिमार्क देऊन नंतर SDOच्या लॉगिनला येतं. SDOच्या लॉगिनला आल्यानंतर 7 दिवसानंतर त्याच्यावर निर्णय होतो, कारण 7 दिवस अर्ज केल्यानंतर 7 दिवसाचा एक टाईम पिरियड असतो. त्याच्यानंतर ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट हा टॅप ओपन होतो. त्यानंतर जर हा रिजेक्ट असेल तर तो 7 दिवसानंतर रिजेक्ट झाला की तो मतदार यादीमध्ये तो येणार नाही, आणि व्हेरीफाय करून ॲक्सेप्ट केला तर तो मतदार यादीमध्ये येणार. त्यामुळे मतदार यादीमध्ये कुठलाही असा बोगस माणूस आलेला आहे ह्या बातम्या आहेत, हे 100% चुकीचे आहेत. हां, सर्वात महत्त्वाचं काल पूर्ण जिल्हाभर चावडी वाचन झालं. त्या चावडी वाचनमध्ये असं कुठलाही बोगस मतदार किंवा काय असलं कसलीही काही तक्रार नाही, तसं काही होणारच नाही.